पॉडकास्टच्या स्वरूपात चौकस आणि पारदर्शी वार्तांकन, गल्ली दिल्ली ते जागतिक घडामोडींवर चौफेर आणि चौकस लक्ष, नव्या डिजिटल युगासाठी उदय सकाळच्या डिजिटल भविष्यपत्राचा जग तुमच्यापासून फक्त एक क्लिकवर. भेट द्या ई सकाळ वेबसाईटला किंवा डाउनलोड करा सकाळ ॲप. नमस्कार, मी गौरी कुबेर. सकाळच्या पॉडकास्टमध्ये आज आपण ऐकणार आहोत इस्रायलच्या बंदराचा ताबा आता गौतम अदानींकडे. केरळमध्ये मंकी पॉक्सचा रुग्ण आढळलाय, त्यामुळे चिंता वाढलीय. वन डे रँकिंगमध्ये भारत तिसऱ्या स्थानावर आहे. आणि चर्चेतील बातमीत ऐकणार आहोत, शिंदे गटाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर. पॉडकास्टला सुरुवात करूयात गौतम अदानींच्या बातमीनं. भारतीय आणि आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या गौतम अदानींनी इस्रायलच्या हायफा बंदराचं टेंडर मिळवलंय, त्यामुळे आता हायफा बंदराचं नियंत्रण अदानी ग्रुप ऑफ कंपनीजला मिळालंय. इस्रायलच्या सरकारी मालकीच्या असणाऱ्या या बंदराच्या खासगीकरणाकडे पाऊल टाकत हे टेंडर काढण्यात आलंय. अदानी ग्रुप ऑफ कंपनीजच्या अदानी पोर्ट आणि इस्रायली कंपनी गॅडॉट केमिकल बरोबर हे टेंडर मिळवलंय. इस्रायलमधील स्थानिक गुंतवणूकदार देखील ही डील मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण जेव्हा त्यांना कळलं की गौतम अदानी या डीलमध्ये असणार आहेत, तेव्हा त्यांनी माघार घेतल्याचं एका गुंतवणूकदाराकडनं सांगण्यात आलंय. अमेरिकेकडून चीनवर या डीलमध्ये गुंतवणूक करू नये यासाठी मोठा दबाव होता. तसंच ऐनवेळेस इस्रायली गुंतवणूकदारानं माघार घेतल्यानं उद्योगपती गौतम अदानींना हायफा बंदराचं टेंडर मिळवता आलंय. पुढील 31 वर्ष आता हायफा बंदरावर अदानींचं नियंत्रण असणार आहे. 1.18 अब्ज डॉलर्समध्ये हायफा बंदराचा करार झालाय. अदानी कंपनीची या बंदरावर 70% तर इस्रायली कंपनीची 30% भागीदारी असणार आहे. इस्रायलच्या 3 महत्वाच्या बंदरांपैकी हायफा बंदर महत्वाचं मानलं जात आहे. खोल समुद्रातील हे हायफा बंदर महत्वाचं आहे. व्यापारी आणि प्रवासी वाहतूक करणारी जहाजं देखील या बंदरावर येतात. उद्योगपती गौतम अदानींनी यासंदर्भात ट्विट करून ही माहिती दिली आहे. यामुळे आशिया आणि युरोपात व्यापार वृद्धीमध्ये नक्कीच वाढ होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय. दुष्टचक्र सुरू आहे. जुबेरला दिलासा देताना सुप्रीम कोर्टानं पोलिसांना फटकारलं. अल्ट न्यूजचे सहसंस्थापक मोहम्मद जुबेर यांच्या विरोधात विविध ठिकाणी 5 FIR दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणांची एकत्रितपणे सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडलीय. यावेळी कोर्टानं जुबेरला दिलासा देताना बुधवारपर्यंत त्याच्यावर कोणतीही कारवाई करू नये असे निर्देश पोलिसांना दिले आहेत. दरम्यान जुबेरवर दाखल सर्व FIR एकाच प्रकारच्या असल्यानं याला कोर्टानं दुष्टचक्र असं संबोधलंय. न्यायमूर्ती DY चंद्रचूड आणि न्यायमूर्ती AS बोपन्ना यांच्या खंडपीठानं सुनावणी दरम्यान ही टिप्पणी केलीय. खरं तर या प्रकरणाचा सोमवारच्या खटल्यांच्या यादीत समावेश नव्हता, पण जुबेरच्या वकील ॲडव्होकेट वृंदा ग्रोवर यांनी तातडीची सुनावणी होणं गरजेचं असल्याचं सांगितल्यानं त्यावर सुनावणी घेण्यात आलीय. गणितीय आकडेमोड म्हटली तरी भल्याभल्यांची मती गुंग होते, पण पुण्यातल्या एका 6 वर्षाच्या मुलीनं केवळ 5 मिनिटात तब्बल 100 गणितं सोडवली आहेत. तिच्या या अनोख्या विक्रमाची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सनं घेतलीय. हडपसर इथल्या ईशानी अक्षय ढोरे या पुण्याच्या लिटिल कॅल्क्युलेटरनं नुकताच हा विक्रम प्रस्थापित केलाय. तिनं 5 मिनिटं 33 सेकंदात हा विक्रम पूर्ण केलाय. विशेष म्हणजे ईशानीच्या आईनंच तिला अबॅकसचं प्रशिक्षण दिलंय. तिच्या या अनोख्या विक्रमाबद्दल आई श्वेता सांगतात, मुलांना लहान वयातच अबॅकसचं शिक्षण दिलं तर त्यांच्या पुढील शिक्षणातील गुणवत्तेत बरीच प्रगती होते. ईशानीला सुरुवातीपासूनच गणितातली ओढ होती. मागील 8 महिन्यांपासून ती अबॅकस शिकत असून मागील 3 महिन्यांपासून ती इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी तयारी करत होती.
नुकतंच या संबंधीचं प्रमाणपत्र ईशानीला प्राप्त झालंय. सध्या ती अमनोरा पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता पहिलीमध्ये शिकतेय. इंदूरहून अंमळनेरकडे येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला धार इथं भीषण अपघात झालाय. या घटनेच्या बस चालक वाहकासह 13 जणांचा मृत्यू झालाय, तर अनेक प्रवासी अद्यापही बेपत्ता असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे मृतांचा आकडा हा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येते. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी 8 जणांची ओळख पटवण्यात आतापर्यंत यश आलंय. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये झालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बस अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांपैकी प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. याबाबतीचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाला दिले आहेत. तर मध्य प्रदेश सरकारकडून मृतांच्या कुटुंबाला 4 लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे, तर पंतप्रधान कार्यालयाकडून 2 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या घटनेविषयी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केलाय. केरळमध्ये मंकी पॉक्सचा दुसरा रुग्ण आढळलाय. केरळ राज्यातील कुन्नूर जिल्ह्यात हा रुग्ण आढळलाय. राज्य आरोग्य विभागाने देखील या संदर्भात माहिती दिली आहे. यापूर्वी देखील केरळमध्ये परदेशातून परतलेल्या एका व्यक्तीला मंकी पॉक्सची लागण झाल्याचं समोर आलं होतं. 12 जुलै रोजी हा रुग्ण केरळच्या त्रिवेंद्रम विमानतळावर दाखल झाला होता. या घटनेनंतर WHO आणि ICMR जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार सर्व पावलं उचलली जात असल्याचं केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितलंय. कुन्नूर येथील 31 वर्षीय व्यक्तीवर सध्या परियाराम मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. रुग्णाची प्रकृती समाधानकारक असल्याचं केरळ सरकारनं सांगितलंय. त्याच्या जवळच्या व्यक्तींची देखील मंकी पॉक्स चाचणी करण्यात येणार असून त्यांचं निरीक्षण केलं जात असल्याचं आरोग्य खात्यानं सांगितलंय. करण जोहरचा टॉक शो पुन्हा एकदा वादात अडकलाय. मागील भागात कॉफी विथ करण शो मध्ये अभिनेत्री सारा अली खान आणि जान्हवी कपूर आल्या होत्या. एका लेखिकेनं आरोप केलाय की या एपिसोडमध्ये तिनं लिहिलेला कंटेंट चोरला गेलाय. याबाबत तिची परवानगी देखील घेतली गेलेली नाही, तसंच क्रेडिटही दिलं गेलं नाही. कॉफी विथ करणच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये जान्हवी कपूर आणि सारा अली खान गेस्ट म्हणून आल्या होत्या. मान्या आहुजा या लेखिकेनं हा आरोप केलाय. शो मध्ये एक सेगमेंट आहे ज्यात जान्हवी साराशी चित्रपटांसंबंधित प्रश्न विचारते. ते प्रश्न जसेच्या तसे लेखिकेच्या लेखातून उचलले गेले आहेत. या प्रकरणावर लेखिकेनं संताप व्यक्त केलाय. मी शांत बसणार नाही असंही तिनं म्हटलंय. या लेखिकेनं एक ट्विट केलंय आणि त्यात तिनं Disney+ Hotstar देखील टॅग केलंय. भारतानं इंग्लंड विरुद्धची 3 सामन्यांची वन डे मालिका 2-1 अशी जिंकलीय. या विजयानंतर भारताचं ICC वन डे रँकिंग आणखी मजबूत झालंय. भारताचे आतापर्यंत 109 पॉईंट झाले असून भारत ICC वन डे रँकिंगमध्ये 3rd स्थानावर आहे. त्याखालोखाल भारताचा प्रतिस्पर्धी संघ पाकिस्तान 106 गुणांसहित 4th स्थानावर आहे. विंडीज दौऱ्यावर भारत आपलं 3rd स्थान अजूनही बळकट करण्याचा नक्की प्रयत्न करेल. ICC वन डे टीम रँकिंगमध्ये न्यूझीलंड 128 गुण घेऊन 1st स्थानावर आहे, तर इंग्लंड 121 गुणांसह 2rd स्थानावर आहे. मात्र ICC वन डे टीम रँकिंगमध्ये जरी आता काही बदल झाला नसला तरीही येणाऱ्या आठवड्यात याच्यात बदल होण्याची शक्यता आहे. श्रोत्यांनो, आता आपण ऐकणार आहोत आजची चर्चेतली बातमी. सोमवारी राष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत शिवसेनेनं द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला होता. मात्र या निवडणुकीनंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना शिंदे गटाकडून आणखी एक धक्का दिला जाणार आहे हे समोर आलंय. शिवसेनेचे 12 खासदार शिंदे गटात सहभागी होणार असल्याची माहिती
सूत्रांनी साम या वृत्तवाहिनीला दिली आहे. राष्ट्रपती निवडणुकीत मतदान झाल्यानंतर हॉटेल ट्रायडंटमध्ये शिंदे गटाची बैठक पार पडली. या बैठकीला आमदार उपस्थित होते तर 14 खासदार हे ऑनलाईन उपस्थित होते. त्यामुळे आता हे 12 खासदार शिंदे गटात सहभागी होणार हे स्पष्ट आहे. शिवसेनेच्या खासदारांपैकी ओमराजे निंबाळकर, विनायक राऊत, गजानन कीर्तिकर, अरविंद सावंत ही नावं वगळता बाकीच्या 12 खासदारांनी शिंदे गटाच्या ट्रायडंट हॉटेल इथल्या बैठकीत ऑनलाईन हजेरी लावली होती. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे गटातील अनेकांची पक्ष कार्यकारिणीवरून मुक्तता केली होती तर काहींची हकालपट्टी केली आहे. मात्र एकनाथ शिंदे गटानं राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित केली आहे. या कार्यकारिणीत मुख्य नेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड करण्यात आली आहे. तसंच प्रवक्तेपदी दीपक केसकरांची निवड करण्यात आली आहे. रामदास कदम यांना नेतेपद देण्यात आलंय. शिंदेंनी जुनी कार्यकारिणी बरखास्त केलीय. 20 जुलैला सर्वोच्च न्यायालयात शिवसेना नेमकी कुणाची याचं उत्तर मिळणार आहे. याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निवडीला महत्व आहे. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. रिसर्च अँड स्क्रिप्ट हलीमा बी कुरेशी. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.